आपलं गर्भाशय असतं, तिथून थोडं थोडं ब्लिडिंग व्हायला सुरू होतं योनी मार्फत, त्यालाच आपण पिरियड्स असं म्हणतो. तर ही आपली गर्भपिशवी असते. मी पाहिले प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा पुढे जाऊन बाळ होण्यासाठी, त्या बाळाला पोषण मिळावं म्हणून हे अस्तर दर महिन्याला तयार होत असते आणि हे पिरियड्स आपल्याला दर महिन्याला येत असतात, म्हणून ह्याला आपण मासिक पाळी असं म्हणतो. तर हे दोन जे दिसत आहे त्याला आपण ओव्हरी असं म्हणतो किंवा अंडाशय मराठीमध्ये, आणि याच्यामधूनच अंड असं ह्या ट्यूब किंवा ह्या ट्यूबचे इथे येत असते. मग जेव्हा प्रेग्नन्सी राहते म्हणजे शुक्राणूंशी जेव्हा अंडाशयाचा किंवा ओव्हमचा संबंध येतो त्यावेळी प्रेग्नन्सी राहते आणि मग हे अस्तर त्या बाळाच्या पोषणासाठी मदत करतं. पण जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही त्यावेळी ते अंड तिथून बाहेर फेकले जातात आणि त्याच्यासोबतच हे अस्तर आणि हे ब्लड असं बाहेर येतं, त्यालाच आपण मेन्स्ट्रुएशन किंवा पिरियड्स असतात. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात पिरियड्स किंवा पाळी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये वाईट अस्पृश्य असं अजिबात काही नाही. तुम्हाला पिरियड्स यायला सुरुवात होते म्हणजे तुमचं शरीर अत्यंत निरोगी आणि हेल्दी आहे, सगळे हार्मोन्स व्यवस्थित आहे. मग ही आनंदाची गोष्ट आहे, सेलिब्रेशन करण्याची गोष्ट आहे. तुम्ही मूवीजमध्ये पाहिलं असेल तुम्ही शकाच्या मूवी ड्रामा मार्ग वगैरे, जेव्हा पहिल्यांदा पिरियड्स येतात तेव्हा तिला छान नवीन कपडे दिले जातात, सजवलं जातं, ओवाळलं जातं, झोपाळ्यावर बसून मस्त सेलिब्रेशन केलं जातं. पाहिलं आहे तुम्ही? तर ती प्रोसेस पहिल्यांदा सुरू होते तेव्हा आपण मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला मिळणार नाही. पिरियड्स म्हणजे काय असतं? प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा पुढे जाऊन बाळ होण्यासाठी, त्या बाळाला पोषण मिळावं म्हणून हे अस्तर दर महिन्याला तयार होत असते आणि हे पिरियड्स आपल्याला दर महिन्याला येत असतात, म्हणून ह्याला आपण मासिक पाळी असं म्हणतो. तर हे दोन जे दिसत आहेत त्याला आपण ओव्हरी असं म्हणतो किंवा अंडाशय मराठीमध्ये, आणि याच्यामधूनच अंड असं ह्या ट्यूब किंवा ह्या ट्यूबचे इथून इथे येत असते. मग जेव्हा प्रेग्नन्सी राहते म्हणजे शुक्राणूंशी जेव्हा अंडाशयाचा किंवा ओव्हमचा संबंध येतो त्यावेळी प्रेग्नन्सी राहते आणि मग हे अस्तर त्या बाळाच्या पोषणासाठी मदत करतं. पण जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही त्यावेळी ते अंड तिथून बाहेर फेकले जातं आणि त्याच्यासोबतच हे अस्तर आणि हे ब्लड असं बाहेर येतं, त्यालाच आपण मेन्स्ट्रुएशन किंवा पिरियड्स असं म्हणतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? तर हे पिरियड्स आपल्याला साधारणतः फर्स्ट टाइम 10 ते 16 या वयोगटामध्ये सुरू होते. त्याच्या खूप आधी किंवा त्याच्यानंतर जर सुरू होत असतील तर ते नॉर्मल नाही आहे. तुम्ही त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. हे पिरियड्स आपल्याला कशामुळे येतात?
पॉसिबल असतात, जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, जे आपल्या मेंदूमध्ये ग्रंथी असते, पिट्युटरी ग्लँड म्हणतो आपण, तिथून त्या हार्मोनची सिक्रिशन होतं आणि ते ओव्हरीजवर ॲक्ट होऊन हे सगळं सायकल चालू होतं. आता तुम्ही अजून थोडं मोठे व्हाल, पुढच्या वर्गात जाल, तसं हळूहळू तुम्हाला समजेल. आता तुमचं वय एकदम लहान आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं समजेल तेवढ्या गोष्टी आपण सांगू. आता सगळ्यात पहिलं सध्या महत्त्वाचं तुम्हाला काय आहे, पिरियड्समध्ये या हार्मोन्समुळे काय काय चेंजेस होतात आपल्या शरीरामध्ये. तर ब्लिडिंग चालू होतं, जेव्हा ब्लिडिंग चालू होतं तेव्हा आपल्या पोटात दुखतं, कंबर दुखते, पाय दुखतात, थकल्यासारखं होतं, किंवा आपली खूप चिडचिड होते, मूड स्विंग होतात, होतात की नाही. ठीक आहे, मग आता हा सगळा त्रास होत असतो तो कसा कमी केला पाहिजे, यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे पिरियड्समध्ये. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, स्वच्छतेची काळजी. स्वच्छतेची काय काळजी घेतली पाहिजे, तर सर्वात पहिला सर्वांनी सॅनिटरी नॅपकिन्स यूज करायची, पॅड, सॅनिटरी पॅड पिरियड्स, आणि ते दर 6 तासांनी बदललेच पाहिजे. त्याच्यामध्ये कंजूसपणा करायचा नाही. नाही केलं तर काय होतं, ते ओलसर असतात, ब्लड लागलेलं असतं, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, फंगस, त्याची ग्रोथ होते आणि मग आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. आणि असंच ओलसर सतत वापरलं तर इन्फेक्शन आतमध्ये जाऊन आपण दाखवू शकतो, गर्भपिशवीचे वेगवेगळे आजार होऊ शकतात मोठे आपल्याला. ठीक आहे, या पॅडसोबतच आपण आपली पॅन्टी ही पण 2 वेळा चेंज केली पाहिजे, त्याला पण घाम आलेला असतो, ब्लड लागलेला असतं, त्याच्यामुळं ओलसरपणा राहतो, ते पण चेंज केले पाहिजे. पिरियड्समध्येच नाही, नेहमी तुम्ही घरी जाता युनिफॉर्म चेंज करता किंवा पॅन्टी चेंज करता का, नाही ना, मग आजपासून ते पण चेंज करा. ठीक आहे, आणि हे जे पॅड्स यूज केलेले असतात ते पॅड्स कसे यूज करता तुम्ही, तर ते न्यूजपेपरमध्ये रॅप करायचे आणि त्याच्यावर रेड डॉट लावायचा, मोठा रेड डॉट लावायचा आणि मग डस्टबिनमध्ये ठेवायचा. का लावायचा तो रेड डॉट, जे सफाई कामगार असतात, कचऱ्याचं विलगीकरण करत असतात, ते त्यांना समजतं ह्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड आहे, मग त्याचं ते योग्य प्रकारे विल्हेवाट लावतो. ठीक आहे, तर हे झालं स्वच्छतेच्या बाबतीत. आता दुसरा काय त्रास होतो आपल्याला, पोट दुखत असतं. तर पोट का दुखत असतं, हे ब्लड बाहेर निघण्यासाठी युटेरस जे आहे गर्भपिशवी त्याचं आकुंचन होत असतं, मग त्यामुळं पोट दुखू शकतं. मग थोडंफार दुखत असेल तर ते नॉर्मल आहे, पण खूप जास्त दुखत असेल घरगुती उपाय काय करता येईल, तर गरम पाणी करायचं, ते बॉटलमध्ये भरायचं, ती बॉटल नॅपकिनमध्ये किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून तुम्ही तुमचं पोटी पोट शकू शकता, त्याच्यामुळे थोडं पोट दुखण्याचा त्रास कमी होतो. जर खूप जास्त दुखत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला जाऊन दाखवलं पाहिजे कशामुळे दुखेल किंवा काय. आणि अशक्तपणा असेल तर जास्त पोटात दुखतं, तुम्ही तुमचं डाएट व्यवस्थित ठेवलं पाहिजे, खाणं पिणं, एक्सरसाइज केलं पाहिजे, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केले पाहिजे. जेव्हा पिरियड चालू असतात तेव्हा अतिव्यायाम करायचा नाही, इतर वेळी तुम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करा, म्हणजे फिजिकल एक्झर्शन केलं तर हार्मोन्स व्यवस्थित राहतात. मग खाण्यापिण्याचं डाएटचं मॅडम तुम्हाला डाएटचे डिटेल्स सांगितले पाहिजे. ठीक आहे, याच्यानंतर अजून काय त्रास होतो आपल्याला, पिंपल्स येतात, येतात की नाही पर्यंत. तर सुरुवातीच्या काळामध्ये हार्मोनल डिस्टर्बन्समुळे कुणाची स्किन खूप ऑइली असेल तर पिंपल्स येतात, पण चेहरा सतत 3-4 वेळा धुवायचा स्वच्छ पाण्याने आणि पिंपल्सला हात नाही लावायचा. हात लावला तुम्ही इन्फेक्शन होतं, त्याचे मार्क्स राहतात, मग चेहरा चांगला दिसत नाही, मग तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखा वाटतो, कारण चेहऱ्याकडं जास्त लक्ष दिलं जातं. ठीक आहे, आणि खूप जास्त त्रास होतो असते तेव्हा डॉक्टरला. पोटात गॅसेसचा पण त्रास होतो, पोट गच्च झाल्यासारखं होतं, पिरियड्समध्ये हा त्रास जनरली जाणवतो. मग त्यावेळी तुम्ही गहुआ वगैरे खा किंवा साधं जेवण घ्यायचं, जास्त हेवी नाही खायचं. अजून काय होतं आपल्याला, चिडचिड होते खूप, राग येतो, मूड स्विंग्स होतात की नाही, कशाला पिरियड झाले, वैताग येतो. तर अशावेळी काय करायचं, काही करावं असं वाटत नाही तर तुमच्या हॉबीज असतात की नाही, कोणाला पेंटिंग करायला आवडतं, ड्रॉइंग करायला आवडतं, रीडिंग करा. अशावेळी ते शांत एका ठिकाणी बसून करायच्या गोष्टी, आपल्याला खूप उड्या नाही मारायच्या, एक्झर्शन नाही करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण आनंदी राहतो आणि डॉक्टरांना केव्हा दाखवलं पाहिजे मग, हे सगळे झाले छोटे छोटे बदल. पिरियड्समध्ये आपल्याला किती दिवस ब्लीडिंग होतं, 4 किंवा 6 दिवस हे नॉर्मल आहे. तुम्हाला 6 दिवसांपेक्षा 8 आठवडा झाला, 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, तरी खूप ब्लिडिंग होतं आहे किंवा खूपच कमी होतं आहे, म्हणजे अगदी स्पॉटिंग होतं आहे, तर त्यावेळी तुम्ही डॉक्टरांना जाऊन दाखवलं पाहिजे. किंवा PCODचा त्रास, PCOD ऐकता ना तुम्ही, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आपण म्हणतो त्याला, तुमचे पिरियड इरेग्युलर झाले किंवा
सकाळी अनियमित असेल, दोन दोन तीन तीन महिने येत नसेल, तर त्यावेळी हा त्रास होतो, तेव्हा तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला पिरियड सुरू होतात तेव्हा ते नॉर्मल आहे, पहिले एक दोन वर्ष, कारण आपल्या शरीराला सवय होत असते या सायकलची. त्यावेळी दोन महिने सहा महिने नाही येत, पण त्याच्यानंतर खूप दिवस असा त्रास होत असेल तर त्यावेळी डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. पिरियडचं सायकल हे किती दिवसांचं असतं? 28 ते 40 दिवस हे नॉर्मल सायकल राहते. त्याच्यापेक्षा खूप जास्त दिवस जर येत नसेल तर त्यावेळी ते इरेग्युलर आहे असं आपण म्हणतो. तर अजून कोणती गोष्ट लक्षात ठेवायची? आपल्या स्कूल बॅगमध्ये नेहमी एक सॅनिटरी पॅड ठेवायचं, म्हणजे जेव्हा तुम्हाला कधी पिरियड्स आले तर त्यावेळी ते वापरता येतं, किंवा तुमच्या मैत्रिणींना कोणाला गरज पडली तर त्यावेळी ते यूज करता येतं, ठीक आहे. आणि तुमची पिरियड्स येतात तेव्हा तुमच्या पिरियडची डेट ही तुम्ही कॅलेंडरवर किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवली पाहिजे. तुम्हाला किती दिवस ब्लिडिंग झालं ते पण मेन्शन केलं पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता ट्रीटमेंट घ्यायला तेव्हा कोणालाच आठवत नाही तुमचे पिरियड्स केव्हा आले होते, कधी कधी आईच्या पण लक्षात येत नाही. मग तुमचं आधीचं सायकल कसं होतं, कशी ट्रीटमेंट घेतली पाहिजे, ते डॉक्टरना कसं समजणार, तुम्ही ते नोटडाऊन करून ठेवतो. प्रत्येक मुलीला स्त्रीला याच्यातून जावंच लागतं. वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत हे पिरियड्स येत असतात, पण त्याच्यामुळे वैतागून जायचं नाही, ते पिरियड्स छान एन्जॉय करायचे. आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा आपण काय म्हणतो, हॅपी जर्नी. तसेच पिरियड्स यायच्या आधी आपण काय म्हणायचं स्वतःला, हॅपी पिरियड. आणि जेव्हा तुम्ही फोटो काढता तेव्हा छान स्माईल करता की नाही, मग पिरियड्समध्ये सुद्धा हॅपी पिरियड्स अँड स्माईल. ओके, ठीक आहे. या इंटरेस्टमध्ये हे पाळ असं छान, ठीक आहे.